एनडीटीव्ही न्यूजला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, शेअर लाईक कमेंट करायचा विसरू नका. आजची महिला ही सक्षम असून समाजासाठी एक आदर्श आहे. महिला सक्षम बनवण्यासाठी सर्वात मोठा वाचा असेल तो सावित्री फुले यांचा. म्हणून जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा परिषद सभागृहात महिलांच्या सन्मानासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जागतिक महिला दिवसाचे औचित्य साधत जिल्हा परिषद सभागृहात महिलांच्या सन्मानासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमताई वळवी, मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन गावडे, नलिनी गावडे व महिला उपस्थित होत्या. सावित्रीबाई या महिलांसाठी एक आदर्श आहेत, त्यामुळे महिला अधिक सक्षम बनल्या आहेत. कुठलेही क्षेत्र असो त्या प्रत्येक ठिकाणी महिला जिद्दीनं व चिकाटीनं काम करत आहेत, हेच खरंच वाखाणण्याजोगं आहे. आज काही ठिकाणी महिला सुरक्षित नसून त्यांच्यावर अत्याचार होत असतात, हे आपण मीडियाच्या माध्यमातून बघत असतो. महिलांनी स्वतःला सक्षम करून समाजाची मानसिकता बदलण्याची गरज आहे. स्त्री आपल्या मुलांना संस्कार देत असते, त्यातूनच भविष्यातील समाज घडत असतो, त्यातूनच आपण समाजाला सुधारण्याचा प्रयत्न करत असतो, असं अध्यक्षांनी आपलं मनोगत यावेळी व्यक्त केलं आहे. आजची महिला ही सक्षम असून समाजासाठी एक आदर्श आहे आणि महिला सक्षम बनवण्यासाठी सर्वात मोठा वाटा असेल तो सावित्रीबाई फुलेंचा. म्हणूनच आजच्या जागतिक महिला दिनानिमित्त त्यांना वंदन देखील करण्यात आलं. आज आपण बघतोय की कुठलंही क्षेत्र असो, महिला ज्या जिद्दीने ज्या चिकाटीने प्रत्येक क्षेत्रात काम करणे खरोखर ते खूप वाखाणण्याजोगं आहे. आता आपण मी बघते की बहुतांश महिला या आपल्याला मॅरेज दिसताय, लग्न झालेलं दिसताय आणि आपण जिल्हा परिषदेत काम करतात. म्हणजे तुमचं जे काही जॉब असतो, जे क्षेत्र असतं आणि तुमच्या घराचा संसार असतो, या दोन्ही गोष्टी सांभाळत जे आपण काम करत असतो म्हणजे एक मॅनेजमेंट स्किल असतं. कुठलाही एक मॅनेजमेंट स्किलसाठी एक कोर्स असतो, तो घेऊन लोक मॅनेजमेंट कसं करायचं आयुष्याचं हे शिकत असतात. परंतु महिलांची जी काही प्रवृत्ती असते, जी तिला नॅचरल आपण म्हणतो नॅचरल देणगी, ती मिळालेली असते की घर आणि आपलं काम हे दोन्ही सांभाळून आपण खऱ्या अर्थाने आपलं या समाजाप्रती आपलं योगदान देत असतो. आणि म्हणून आता मीही राजकारणात आली आहे आणि ज्या पद्धतीने राजकीय क्षेत्र असो की कुठलंही क्षेत्र असो, प्रत्येक महिलाला त्या त्या क्षेत्रात चॅलेंजेस येत असतात. मलाही महिला म्हणून राजकारणात चॅलेंजेस आहे आणि ते हाताळून त्या पुढे मला कशी वाटचाल करायची या पद्धतीने मी माझं मॅनेजमेंट करत असते. त्याला मी काय म्हणतो आपण त्याला आव्हान, ते आव्हान पेलून पुढे त्या क्षेत्रात काम करत असते. असंच आपण प्रत्येक जण आपल्या क्षेत्रात काम करत असतो आणि येथे सुद्धा जो काही स्त्री पुरुष समानतेचा मुद्दा आहे तो सगळ्या क्षेत्रात आपल्याला बघायला मिळतो. एमडीटीव्हीसाठी निलेश चौधरी, जिल्हा प्रतिनिधी.